दरम्यान कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन करत हिजाब प्रकरणी निषेध करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या विविध परंपरांच्या वेशभूषा करून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या इथं वंदन करून हे आंदोलन करतोय. कारण का, ज्यांनी शिक्षणात क्रांती केली अशा सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही शिकलेलो आहोत. त्या सुद्धा काष्ठावर शिकलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीला फातिमा शेख म्हणून ज्या होत्या त्यांच्यामुळे सुद्धा ही क्रांती त्यांच्या सोबतीला लढा द्यायला होत्या. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म अभिमान नक्कीच आहे, परंतु दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करू नये. आणि आम्ही महिलांनी स्पेसिफिकली कुठलीही जाती पातीची महिला असो, आम्ही काय घालायचं, आम्ही कुठं जायचं, काय करायचं, हा स्त्रीचा स्वातंत्र्याचा विषय आहे. त्याच्यावर कुणीही घाला घालू नये. माझा उघडा डोळे बघा नीट.